एकोणीसशे बेचाळीसमध्ये महात्मा गांधीजींनी मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर ब्रिटिशांना भारत छोडो हा निर्वाणीचा संदेश दिला होता तो दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेला उलटून टाकण्यासाठी चले जाव आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र भारतीय जनतेला दिला मुंबईत गवालिया टँक वर होणाऱ्या सभेपूर्वीच या मंत्राने जणू क्रांतीची ज्योतच पेटली देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलकांनी जोर धरला प्रत्येक भारतीय या आंदोलनात झोकून देऊन स्वातंत्र्य लढ्यात आपला खारीचा वाटा उचलत होता वाढत्या जनक शोभाने ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली ब्रिटिशांनी तेव्हाच्या काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती त्यामुळे हे आंदोलन जन आंदोलनच झालं देशभर जागोजागी हरताळ मिरवणुका मोर्चे निघाले सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली पोलिसांच्या लाठी हल्ल्याला गोळीबाराला लोक जुमानत नव्हते जणू प्रत्येकाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारलं होतं संपूर्ण देश पेटला होता सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला अटक करत होत सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता प्रत्यक्ष स्वातंत्र्य जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला प्राप्त झालं तरी सर्वसामान्यांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली ती नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला आणि त्यामुळे ब्रिटिश सत्तेचा पाया खचायला सुरुवात झाली भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतिकारक आणि संग्राम सैनिकांचं स्मरण करून अभिवादन केलं आहे महात्मा गांधींच्या सुरू झालेल्या या आंदोलनाचा प्रतिध्वनी पूर्ण देशभर उमटला आणि युवकांना ऊर्जा मिळाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहा ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात त्याग आणि समर्पण करणाऱ्या क्रांतिकारक तसंच संग्राम सैनिकांना अभिवादन केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून अभिवादन केलं आहे कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य चिरंतर ठेवण्याचा निर्धार करूया असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी आहे